हाय एवरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डिलिशियस आणि क्रीमी अशी चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी। जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आधी आपण चॉकलेट सॉस बनवून घेणार आहोत, कारण आपली चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी आहे। त्यासाठी मी इथं पॅकेटमधलं 1 कप दूध घेतलंय, त्याचबरोबर 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड किंवा डार्क चॉकलेट घेऊ शकता, त्याचे मी अशा प्रकारे काप केलेत। त्याचबरोबर 2 चमचे कोको पावडर। तर दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, फक्त दुधामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि खूप छान आईस्क्रीम बनते, नक्की ट्राय करा। तर ह्याला छान पैकी उकळी आलेली आहे, तर इथं मी साखर घालणार आहे। तर मी इथं पावडर साखर करून घेतली आहे, म्हणजेच त्याला मिक्सरवरती फिरवून घेतलंय, पिठी साखर। तर तुम्ही डायरेक्ट साखरही वापरू शकता। तर ही साखर पण छान मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपला छान सॉस तयार झालाय आणि ह्याला असंच बाहेरच त्याला थंड करून घ्यायचंय। हा चॉकलेट सॉस फ्रीजमध्ये अजिबात नाही ठेवायचा, बाहेरच ह्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचंय। सॉस थंड होईल तोपर्यंत आपण क्रीम बीट करूयात। तर त्यासाठी मी इथं 1 कप व्हिपिंग क्रीम घेतली आणि ही क्रीम जरा थोडीशी घट्ट होते म्हणून ह्याला आता आपण थोडीशी मेल्ट करून घेऊयात। आणि क्रीम ही मेल्ट झाल्यानंतरच बीट करायची। तर छानपैकी आपली क्रीम बीट झालेली आहे आणि अशा स्टेजवरतीच आपल्याला क्रीम बनवून घ्यायची। जशी आपण केकला क्रीम बनवतो तशा प्रकारे नाही बनवायची। आता याच्यामध्ये मी 1/2 कप कंडेन्स मिल्क घालणार आहे। तर कंडेन्स मिल्क अशा प्रकारे आपल्याला कट आणि फोल्डचा वापर करून मिक्स करायचा आहे, कारण आता आपल्याला इथं मशीन नाही वापरायची। चॉकलेट सॉस किंवा कंडेन्स मिल्क घालताना अशाच प्रकारे कट आणि फोल्डचा वापर करूनच हे मिक्स करून घ्यायचंय। तर हे कंडेन्स मिल्क छान पैकी मिक्स झालेलं आहे, इथं आपल्याला आता चॉकलेट सॉस घालायचंय। तर चॉकलेट सॉस तुम्ही गाळूनही घेऊ शकता, पण हा छान पैकी मिक्स झालेला आहे म्हणून मी असंच घालून घेणार आहे। परत ह्याला आता आपण कट आणि फोल्डचा वापर करून परत मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम अशा प्रकारे तयार झालेली आहे, म्हणजेच खूप घट्ट देखील झालेली नाही। जर तुम्ही खूप क्रीम फेटली, म्हणजेच क्रीम जरा घट्ट केली, तर तुम्ही आईस्क्रीम ऐवजी क्रीम खाल्ल्यासारखी लागते, म्हणून अशा स्टेजवरती ही आपल्याला आईस्क्रीम बनवून घ्यायची आहे। आता ह्याला मी एका बाउलमध्ये सेट करणार आहे। तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये कशातही सेट करू शकता, फक्त त्याला रॅप पेपरने किंवा जे झाकण असतं ते फक्त पॅक करायचंय छान। आणि ह्याला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचंय, म्हणजे ते एअर बबल्स आहेत ते वरती येतील आणि आपली छान आईस्क्रीम तयार होईल। तर इथं माझ्याकडं चोको चिप्स नव्हते म्हणून मी डार्क कंपाऊंडचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, ते देखील मी याच्यामध्ये घालणार आहे। तुमच्याकडं जर चोको चिप्स असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता।
तर ह्याला आता मी कवर करून छानपैकी पॅक करून फ्रीजमध्ये एक रात्र ठेवणार आहे. 8 ते 10 तासात आईस्क्रीम सेट होते, पण मी ह्याला ओव्हरनाईट ठेवणार आहे. जेव्हा आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवतो त्यावेळेस त्याचं झाकण असो किंवा जो पेपर असो तो खूप पॅक करणं गरजेचं आहे. तर ह्याला आपण आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊयात. तर ही मी एक रात्र ठेवली होती तर छानपैकी आईस्क्रीम सेट झालेली आहे. तर अशी आपली छानपैकी आईस्क्रीम सेट देखील झालेली आहे आणि खूप छान आणि क्रीमी अशी बनलेली आहे. जर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.